जुलै 2019 मध्ये भारतातली सर्वात मोठी कॉफी शॉप चेन कॅफे कॉफी डेचे संस्थापक व्ही जी सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. मुळरू जवळच्या नेत्रावती नदीत उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. 36 तासांच्या शोधानंतर त्यांचा मृतदेह नदी पात्रात सापडला. त्यांच्या मृत्यूनंतर आता सीसीडी बंद पडणार असं म्हटलं गेलं. कर्जाची रक्कम फार मोठी होती, त्यातून कंपनी बाहेर पडणं कठीण आहे असंही म्हटलं जात होतं. पण याचवेळी सिद्धार्थ यांच्या पत्नी मालविका हेगडे यांनी कंबर कसली. कंपनी बंद पडणार नाही, कर्जही फेडलं जाईल, पुन्हा आधीचे दिवस येतील असा विश्वास त्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण केला. आणि आज कंपनीच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझ कमी करायला त्यांना बऱ्याच अंशी यश आलंय. त्यानिमित्ताने मालविका हेगडे द बॉस लेडी यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय लोकमत. डिसेंबर 2020 मध्ये मालविका यांनी कॉफी डे एंटरप्राइजेस लिमिटेड CDEL या कंपनीचं CEO पद स्वीकारलं. त्यावेळी कंपनीवर 7,000 कोटींचं कर्ज होतं. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना धीर देणं गरजेचं होतं. त्यामुळे त्यांनी CEO पदी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या 25,000 कर्मचाऱ्यांना पत्र लिहिलं. आम्ही कंपनीच्या भविष्यासाठी वचनबद्ध असल्याने आणखी काही गुंतवणुकीची विक्री करून कर्ज कमी करण्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी पत्रात म्हटलेलं. 31 मार्च 2019 पर्यंत हे कर्ज 7,000 कोटी रुपयांचं होतं. पण त्यानंतर ऑगस्ट महिन्यात जी माहिती समोर आली त्या माहितीनुसार हे कर्ज आता कमी झालंय. त्या माहितीत असं म्हटलेलं की 31 मार्च 2021 पर्यंत कर्ज 1,731 कोटी होतं. वार्षिक अहवालात असा उल्लेख केला गेला की एकूण कर्ज 1,779 कोटी होतं. त्यात 1,263 कोटी अल्पकालीन कर्जाचा आणि 516 कोटींचा कर्जाचा समावेश होता. कंपनीने कर्जदारांकडून 1 रुपयाही न घेता 31 मार्च 2020 पर्यंत कर्ज 3,100 कोटी रुपयांवरती आणलंय, जे मार्च 2019 मध्ये 7,000 कोटी रुपये इतकं होतं. मालविका हेगडे यांच्या पुढाकारामुळे कॅफे कॉफी डेच्या कर्जाचा बोजा 2021 पर्यंत 1,771 कोटी रुपयांपर्यंत कमी झालाय. हा खूप मोठा टप्पा आहे आणि तो त्यांनी यशस्वीपणे पार पाडलाय. या मालविका हेगडे म्हणजे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री SM कृष्णा यांची मुलगी. 1969 मध्ये त्यांचा जन्म बंगळुरूत झाला, तिथेच शालेय शिक्षण झालं, इंजिनिअरिंगची पदवी सुद्धा तिकडेच घेतली. 1991 मध्ये सिद्धार्थ यांच्याबरोबर त्यांचं लग्न झालं आणि आता त्यांना 2 ईशान आणि अमार्त्य अशी मुलं आहेत. CCDच्या CEO होण्यापूर्वी मालविका यांनी अनेक वर्ष CDEL या त्यांच्याच कंपनीमध्ये नॉन बोर्ड सदस्य म्हणून काम पाहिले. आणि आता भविष्यात कर्ज संपवून CCDला अब्जावधी डॉलर्सची कंपनी बनवण्याचं त्यांचं ध्येय आहे. त्या हे ध्येय निश्चितच पूर्ण करू शकतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. अशा कुठल्या कुठल्या विषयांवरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा खाली कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.